going to learn English grammar. आज आपण पाहणार प्रीपोजिशन. प्रीपोजिशन मध्ये खूप मुलं कन्फ्यूज होतात. सो पाहूया आता प्रीपोजिशन वेळ नाही घालवता. फर्स्ट प्रीपोजिशन. ओके, फर्स्ट प्रीपोजिशन पाहिजे आपल्याला ऍट. काय पाहिजे? ऍट. मग ऍट कधी वापरायचं? ओके, खूप जण म्हणतात काय ऍट नाईट म्हणता येते, ऍट सिक्स ओ क्लॉक, सेव्हन. सगळ्यांना फक्त टाइम सांगायचा त्यावेळेस ऍट वापरायचं हे माहित असतं. पण खूप अशा गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण ऍट वापरतो जेव्हा तुम्हाला प्रिपोजिशन फिट करायला तुम्ही कन्फ्यूज होतात. वेअर यूज ऍट, वेअर इज द इन, या बाबतीत खूप कन्फ्युजन होतं. सो डोंट कन्फ्यूज. आणि ऍट तुम्हाला कुठं कुठं वापरायचं हे सगळ्या ट्रिकात सांगणार आहे तो. सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि स्किप करू नका. चला पाहूया ऍट कुठं वापरायचं. तुम्हाला माहिती आहे रेग्युलर किती वाजले किंवा किती वाजता येणार आहेस तू? ऍट सिक्स ओ क्लॉक म्हणू शकतो आपण. एका ते एक्झाम्पल जे सगळ्यांना माहित आहे ते सांगणार आहे. फक्त एकच आहे, ही डान्स ऍट 10 o'clock. म्हणजे घडायचा वेळ आपण असतो त्यांना ऍट वापरतो हे नॉर्मली सगळ्यांना माहित आहे. हे जस्ट एक्झाम्पल सांगितलेले. मग अजून कुठं ऍट वापरतात? तर ऍट वापरायचे आपल्याला प्रिपोजिशन ऍट हे इन सोबत वापरतो. इन सोबत म्हणजे काय? इन प्रिपोजिशन आणि ऍट प्रिपोजिशन एका सेंटेन्स मध्ये आपण वापरतो. मग कधी वापरायचं? जर एका सेंटेन्स मध्ये दोन स्थळाचा उल्लेख असेल, एका सेंटेन्स मध्ये दोन स्थळाचा उल्लेख असेल म्हणजे दोन ठिकाणाचा उल्लेख असेल, तर त्या ठिकाणी जे मोठं स्थळ असतं त्याला आपण इन वापरायचं आणि जे लहान स्थळ असतं त्या स्थळापूर्वी आपण ऍट वापरायचं. एक एक्झाम्पल म्हणून समजून सांगते. शी लिव इन पुणे ऍट गांधीनगर. समर्थ नगर एक पत्ता सांगायचा आपल्याला. समर्थ नगर. ओके, काय सांगितलं मी? शी लिव इन हे पण प्रिपोजिशनच आहे, ऍट हे सुद्धा प्रिपोजिशन आहे. मग काय चेंजेस आहे? चेंजेस एक एक आहे. आपण असं म्हणतो ही लिव ऍट पुणे, नाही, ऍट स्टेशन असतो, ऍज बस स्टँड, ऍट असं होऊ शकतो, इन पण होऊ शकतं. पण त्या ठिकाणच्या परिस्थितीवर डिपेंड असतं की तुम्हाला काय बोलायचे, मागे पुढे कुठले वर्ड्स वापरून सेंटेन्स कसं आहे यानुसार तुम्हाला हे प्रिपोजिशन वापरावं लागते. बी केअरफुल अबाउट दॅट. नाही तर मी सांगितले पुणे असं ते इन वापरा, तर कुठं पण पुणे आणि इनच वापरायचं तसं नाहीये. तिथे तुम्ही कुठल्या ह्याला वापरताय ह्याच्यावर मोस्टली डिपेंड असतं. आता या ठिकाणी पहा, आय शी लिव इन पुणे, ती पुण्यामध्ये राहते. कुठे? ऍट समर्थ नगर. पुणे हे मोठं ठिकाण आहे म्हणजे हे स्थळ मोठं आहे. या पुण्यामधलं हे कुठलं आहे? समर्थ नगर आहे. मग हे कुठं वापरलं? इथे ऍट वापरलं. वाय? बिकॉज समर्थ नगर हे छोटं आहे, पुण्यापेक्षा तर छोटं असणार. बिकॉज ऑफ समर्थ नगर कुठे? पुण्यात आहे. मग या ठिकाणी आपण ऍट कधी वापरायचं? जेव्हा दोन स्थळाचा उल्लेख असेल. म्हणजे मी पुण्यामध्ये समर्थ नगर मध्ये राहतो किंवा मी एखाद्या सांगलीमध्ये कुठे राहतो यशवंत नगर मध्ये राहतो, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेस जे मोठं ठिकाण असेल म्हणजे सांगली इन सांगली म्हणायचं, आणि त्या ठिकाणच्या मध्ये तुम्हाला एखादं प्लेस सांगायचं असेल, ठिकाण सांगायचं असेल, त्या ठिकाणी ऍट. म्हणजे लहान स्थळाला तुम्ही ऍट वापरणार आणि मोठं स्थळ आहे त्याला काय वापरणार? इन वापरणार. या ठिकाणी हे दोन गोष्टी झाल्या. फर्स्ट सेकंड. मग अजून ऍट कुठे वापरतात? ऍट कधी कधी तुम्हाला ऍट वापरलं दिसतं आसपास या अर्थानं सुद्धा वापरलं जातं. आसपास म्हणजे आता आपण ऍट स्कूल म्हणू शकतो. ओके, सांगते काय एक्झाम्पल देते. ऍट होम, कुठं विसरलं तुझं बॅग? आय थिंक ऍट होम असं म्हणतो की नाही आपण. म्हणजे तुझं हे विसरलंय, कुठं विसरलं असेल? घरी विसरलं काय की, म्हणजे कन्फ्युज आहे आपण. पण आपल्याला प्लेस सांगायचं आहे आसपास. घराच्या तिथं कुठं तरी राहिलं असेल. चावी आहे ना बाईकची? हो. घराच्या बाहेर होती का आत होती काही लक्षात येत नाही. म्हणजे तुम्हाला आसपास काही असेल या अर्थानं जर एखादी गोष्ट सांगायची असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऍट वापरू शकता. सपोज ऍट होम झालं, ऍट वर्क. ऍट वर्क सुद्धा वापरू शकता आसपास या अर्थाने. ओके, देन अनदर एक्झाम्पल. ऍट स्कूल. ऍट स्कूल कुठं? आता एखाद्याचा पेन हरवला किंवा काही पडलं असेल कुठं, तर आसपास या अर्थाने तुम्ही यस आय थिंक नियर ऍट द स्कूल, ऍट द स्कूल, नो नो ऍट स्कूल होम असं काहीतरी तुम्ही ऍट, म्हणजे आसपास या अर्थाने तुम्ही ह्या ऍटचा वापर करू शकता. किंवा ऍट द बस स्टॉप. आय सॉ हिज बाईक. वी आर ऍट द बस स्टॉप. मी ह्याची बाईक पाहिलेली आहे किंवा ही एक नवीन बाईक दिसली आपल्याला, मला हो मी ही बाईक
पाहिलेले कुठं? बस स्टेशनच्या जवळ कुठेतरी पाहिजे असं आपण बोलतो, तेव्हा म्हणजे आसपास, बस स्टेशनच्या आसपास कुठेतरी पाहिजे असं वाटते त्या ठिकाणी, म्हणजे आसपास हा अर्थ येतोच ना तिथं त्यावेळेस आपण म्हणजे ऍट द बस स्टॉप. ओके, या अर्थाने तुम्ही ऍट हे वापरता. परत एवढंच आहे का, ऍटचा वापर भरपूर प्रमाणात, मी काही गोष्टी यात सांगणार आहे, फेजेस सुद्धा आहेत ऍटचे, हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे. चला मग अजून पुढे वापरतात ऍट. अजून जेव्हा तुम्हाला एक काळ दर्शवायचा असतो, म्हणजे आपल्याला म्हणायचं असतं पहाटेच्या वेळेला, मला स्वप्न पडलं कधी पहाटेला किंवा दुपारी मी लिहिलं होतं असं सांगायचं असेल आपल्याला, म्हणजे एक काळ दर्शवायचा आहे, दुपार सकाळ संध्याकाळ हा काळ दर्शवताना सुद्धा ऍट वापरतात. तर कसं, एक्झाम्पल घ्या किंवा तुम्हाला डायरेक्ट ऍट ऍट डे ऍट मॉर्निंग ऍट नून असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ऍट डे म्हणजे काय, पहाटेच्या वेळेला. डे म्हणजे काय, पहाटेच्या वेळेला. किंवा ऍट मिडनाईट मध्यरात्री मला कशाचा तरी आवाज आला किंवा मी काहीतरी ऐकलं. ऍट मिडनाईट आय लिसन आय हर्ड समथिंग नॉइज इज देअर असं आपण म्हणू शकतो, त्यावेळेस सुद्धा आपण ऍट वापरतो. किंवा ऍट नून आय रीच देअर ऍट नून टाइम किंवा आय रीच देअर ऍट नून, मी बरोबर दुपारच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो असं सुद्धा म्हणताना तुम्हाला हे वापरलेलं दिसतं. म्हणजे ऍट आपण कुठं कुठं वापरलं आतापर्यंत, निश्चित वेळ दर्शनासाठी, छोटे मोठे स्थळ असेल त्या ठिकाणी, एखादा काळ दर्शन असेल त्या ठिकाणी, आसपास म्हणायचं या ठिकाणी. अजून ऍडचे आहेत टाईप, म्हणजे वापर कसा होते अजून आहे, त्याच्या फेजेस आहेत, ते पण आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. चला व्हिडिओ कसा वाटला कळवत चला, व्हिडिओ